बारावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. तसेच यावर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षामध्ये नवीन पायंडा तयार केला जाणार आहे. या परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी बी चव्हाण यांनी MCN न्यूजशी बोलताना दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षेत गैरप्रकार घडणाऱ्या केंद्रावर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचलली जाणार आहेत. यासाठी दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी परीक्षेच्या उत्कृष्ट संचालनासाठी खास उपाययोजना करण्याबाबत केंद्र संचालक, पर्यवेक्षक, पालक, विद्यार्थी यांना सूचना दिल्या आहेत. परीक्षेच्या काळात कॉपी सारखे गैरप्रकार टाळण्यासाठी अथवा विशिष्ट शाळेत पेपरचा संपूर्ण वेळ असेल त्यासाठी बैठे पथकात कमीत कमी 4 सदस्य असतील. त्यातील 2 सदस्य प्रत्येक ब्लॉक मध्ये फेरी मारतील आणि परीक्षा केंद्रावर वॉच ठेवले जाणार आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीची असेल. जिल्हा दक्षता समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग परीक्षा पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.